स्वाभाविक आहे ना, वाद होणारच आहे ना. लोकसभेचे हेड कोण आहे, आर्टिकल 79 प्रमाणे 79 प्रमाणे लोकसभेचे हेड देशाच्या महामहिम राष्ट्रपती आहेत. आता राष्ट्रपती महोदयांना त्यांच्या हातातून उद्घाटन होईल अशी अपेक्षा लोकांना होती, परंतु देशाचे पंतप्रधान त्यांना बोलवलं सुद्धा नाही साधा, आणि त्यांनी स्वतः उद्घाटन केला. त्यांनी आज इमारतचा आमचा विरोध नाही आहे, नवीन संसद भवनचा आमचा कोणाचा विरोध नाही आहे, उद्घाटन कार्यक्रमाचा आमचा विरोध नाही आहे. आमचा विरोध हा आहे की एक देशामध्ये महिला आदिवासी राष्ट्रपती आहे आणि त्यांचा तो अधिकार होता, आणि त्यांच्या हातातून जर उद्घाटन झाला होता झाला असता तर संपूर्ण जगामध्ये एक चांगला प्रकारचा ह्या देशाची डेमोक्रेसी अजून आहे एक मेसेज गेला असता, एक निरोप गेला असता. ते करण्याची गरज होता. राहुल गांधीजींनी तीच मागणी केली होती, आणि जेवढे विपक्षी नेते आहेत देशामध्ये त्यांनी सुद्धा हीच मागणी केली होती. परंतु इथे तर लोकशाहीच्या नावाखाली हिटलरशाही चालू आहे या देशामध्ये, हा सिद्ध झालाय. दुसरा एक प्रश्न असा आहे की पुण्यामधली जी जागा आहे ती लोकसभेसाठी राष्ट्रवादी सोडावी अशी अजित पवार यांनी मागणी केली. ठीक आहे, आमच्याकडे लोकतंत्र आहे, महाविकास आघाडीमध्ये खूप लोकतंत्र आहे. ज्याला आपली इच्छा जे जे विषयावर व्यक्त करायची हे इच्छा असते ते व्यक्त करत असतात, परंतु मूल विषय हा आहे की महाविकास आघाडी जिथे जिथे जो जो पक्ष बळकट आहे मजबूत आहे तो तिथे लढणार आहे, लोकसभा असो किंवा विधानसभा असो. असं आमची सर्वांची भूमिका आहे आणि सर्वांची चर्चा सुद्धा हीच झालेली आहे. राहिला प्रश्न पुण्या लोकसभा क्षेत्राचा, पुण्यामध्ये आता बाय इलेक्शन झाला, आम्ही भरघोस मताने निवडून आलो. ह्याच्या पूर्वी सुद्धा अनेक इतिहास आहे, अनेक वेळा ती लोकसभा सीट काँग्रेस पक्षांनी लढवलेली आहे, काँग्रेस पक्षाची सिटिंग आहे, तर सिटिंग होती अनेक वेळी. आणि तरी सुद्धा ह्या विषयावर अनेक विषयावर जेव्हा चर्चा होईल, महाविकास आघाडीच्या सीट वाटपासाठी मेरिटवर जी चर्चा होईल तेव्हा आम्ही आपला जो विषय आहे ते ठेवू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.